नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. सीताफळ हे पीक कोरडवाहू जमिनीमध्ये घेतलं जाणारं अतिशय महत्त्वाचं पीक आहे, जे कमी पाण्यात कमी खर्चामध्ये घेता येतं आणि जास्तीत जास्त उत्पादनसुद्धा आपल्याला ते देतं. जर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, उत्पन्न मिळवायचं आहे, तर त्यांनी अतिशय काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि सीताफळ हे पीक घेताना बहर व्यवस्थापन हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं सीताफळ बहर व्यवस्थापनाची काळजी घेतली पाहिजे, याचविषयी आजच्या कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आणि यासाठी संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे जिल्हा पुणे तालुका पुरंदर जाधवड येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर आणि सीताफळ संशोधन प्रकल्पाचे उद्यान विद्या वेत्ता डॉक्टर प्रदीप दळवे यांना. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, सीताफळ पीक कोरडवाहू जमिनीमध्ये कमी खर्चात कमी पाण्यामध्ये घेतलं जातं आणि जर शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं, पण अतिशय महत्त्वाचं असं हे पीक आहे कोरडवाहू जमिनीतलं, तर याचं महत्त्व काय सांगाल तुम्ही? आता सीताफळ म्हणलं की सर्वांना हवावं असं वाटणारं एक फळ आहे. सीताफळाचं कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी, कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. डाळिंबापाठोपाठ सीताफळाचा कोरडवाहू शेतीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. जे पीक पूर्वी फक्त शेताच्या बांधावरती, शेताच्या कुंपणाभोवती किंवा ओढ्याकाठी नदीकाठी असायचं, जे पीक काही भागामध्ये फक्त डोंगराळ भागामध्येच असायचं, झाडांची फळं ज्यावेळेस पक्व होतात त्यावेळेस ते फक्त काढणी करून त्याचे बाजारात किंवा स्थानिक पातळीवरती विक्री करायचे, हेच पीक आता शेतकरी व्यापारी तत्वावरती घेऊ लागलेले आहेत. हळूहळू याची व्यापारी तत्वावरती खूप मोठ्या प्रमाणावरती लागवड होत चाललेली आहे. सीताफळाचं जर महत्त्व सांगायचं झालं तर हे पीक शक्तिवर्धक आहे, बल्यवर्धक आहे, वेगवेगळी यामध्ये खनिजे आहेत, जीवनसत्वे आहेत, त्यामुळे याला आहारदृष्ट्या एक वेगळं महत्त्वही आहे. शेती करताना याचं एक वेगळेपण आहे. हे एक असं एकमेव फळपीक आहे की किंवा या फळपिकाला कुठल्याही प्राण्यांपासून धोका नाही. अच्छा. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फळझाडाचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याला जनावरं खातात, पाळीव प्राणी खातात, जंगली प्राणी खातात, पण हे एकमेव असं फळपीक आहे. याच्या पानांमध्ये, याच्या सालीमध्ये, याच्या प्रत्येक भागामध्ये ॲनोनिन नावाचा एक घटक आहे, एक रसायन म्हणूया आपण, ज्याच्यामुळं पानांना किंवा खोडाला, सालींना एक कडवटपणा असतो, कडवट वास असतो, त्यामुळं कुठल्याही प्राण्यांपासून याला धोका नसतो. सीताफळाचा जर गर सोडला तर इतर सर्व भाग हा कडवट असतो आणि ही एक निसर्गाची देणगी म्हणूया ह्या पिकाला. मोठ्या प्रमाणावरती आपल्या राज्यामध्ये सीताफळाची लागवड केली जाते. पूर्ण भारतामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य आहे सीताफळाचं क्षेत्र आणि उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. सीताफळामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण आता उंचावलेलं आहे आणि वेगवेगळ्या संशोधनामुळे सीताफळाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारचं हे पीक शेतकऱ्यांनी आपल्या कोरडवाहू भागामध्ये लागवड करून त्याचं जास्तीत जास्त उत्पादन करून स्वतःचं अर्थकारण उंचावलेलं आहे. वेगवेगळ्या जाती याच्यामध्ये कृषी विद्यापीठामार्फत संशोधित झालेल्या आहेत, त्याची कलमरूपं शेतकऱ्यांना वितरित केली जातात आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस परिस्थिती बदलत चाललेली आहे. ग्लोबल वॉर्मिंग असेल, ज्याला आपण वैश्विक तापमान वाढ म्हणतो, मान्सूनची अनियमितता आहे, त्याच्यामुळं पाण्याचं दुर्भिक्ष आपल्याला जाणवत आहे. तर हे असं एकमेव पीक आहे की सर्वात कमी पाण्यामध्ये येतं, सर्वात कमी अन्नद्रव्याची गरजही याच पिकाची आहे. अत्यल्प मशागत आणि अत्यल्प खर्चामध्ये केवळ निसर्गाच्या आधारे आपल्याला सीताफळाची शेती करणं शक्य आहे.
त्यामुळे एक वेगळेपण ह्या फळपिकाला आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की बाकी सगळे भाग कडू असतात, पण जो रसाळ आणि मधुर जो पणा असतो त्या फळामध्ये गर आहे, आणि जास्त भाग फेकण्यात गेला तरी सुद्धा आवडीने ही लोक सीताफळ खातात. आणि फार असा विरळा माणूस असेल ज्याला सीताफळ हे फळ आवडत नाही, तर आणि त्याचपासून पण अनेक पदार्थ वेगवेगळे केले जातात, आणि पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर, त्याच्या गराचा वापर केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे केलं जातं, आणि म्हणूनच मला वाटतं उत्पादन वाढणं फार गरजेचं आहे. यामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे सर, तो म्हणजे बहर व्यवस्थापन. यामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे? आता सीताफळाची शेती करताना सीताफळाचं बहर व्यवस्थापन, बहर धरणे हा सर्वच फळपिकांमध्ये महत्त्वाचा भाग असतो. आता बहर व्यवस्थापन म्हणजे काय, थोडक्यात आपण हे जाणून घेऊया. या पिकाला थंडी मानवत नाही, तर थंडीमध्ये काय होतं, सर्वसाधारणपणे बघा, वर्षाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सीताफळ बाजारामध्ये येतात किंवा काढणीस तयार होतात. त्याच्यानंतर काढणीनंतर हे आपल्याकडे थंडीचं हवामान सुरू होतं. थंडीच्या हवामानामध्ये ही झाडं सुप्तावस्थेत जातात. झाडं सुप्तावस्थेत गेली की याची पानगळ व्हायला लागते. पानगळ झाली की नंतर उन्हाळा सुरू होतो. तर हे एक नैसर्गिक देणगीच असते त्या झाडाला की प्रतिकूल परिस्थितीमुळं ह्या झाडांची पानगळ होत असते, त्यावेळेस पाण्याची उपलब्धता नसते, त्यामुळं बाष्पोत्सर्जन थांबवण्यासाठी निसर्गाने ह्यांची अशी रचना केलेली असते. पूर्ण झाड हे पर्णरहित होतं, फक्त त्या झाडाला काड्या दिसतात. आणि ज्यावेळेस मान्सूनचं आगमन होतं, पहिला पाऊस पडतो, त्यावेळेस ही झाडं नवीन रूप घेतात, हिरवी व्हायला लागतात, फूट निघायला लागते, आणि या फुटीबरोबरच ह्याला कळ्या यायला लागतात, आणि कळ्यांचं रूपांतर हळूहळू फळांमध्ये होतं आणि फळं वाढीस लागतात. आणि ही 4 ते 5 महिन्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दसऱ्या दिवाळीच्या वेळेस ही फळं काढणीस येतात. तर अशी एक नैसर्गिक रचना ह्याच्यामध्ये असते. यालाच आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर थोडंसं रूप दिलं तर ते आणखीन त्याच्यात आपल्याला फायदा होतो आणि अर्थार्जन आपल्याला करता येतं. आणि मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो शेतकऱ्यांसाठी. यावेळेस जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढे त्यांना चांगलं उत्पादन त्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे हा जर त्यांना टप्पा गाठायचा असेल, व्यवस्थित बहर व्यवस्थापनासाठी बहर आला पाहिजे, तर मग यासाठी सुरुवातीपासूनच कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे शेतकऱ्यांनी? आता बहर व्यवस्थापन म्हणलं की याच्यात 4-5 गोष्टींचा समावेश होतो. तर सर्वात महत्त्वाचा याच्यामधला भाग आहे तो म्हणजे झाडांची छाटणी करणं. नुसतं सीताफळच नाही तर सर्वच फळझाडांमध्ये बहर व्यवस्थापनामध्ये झाडांची छाटणी केली जाते. झाडांचा अनावश्यक भाग काढणे आणि झाडांचं जे अन्नद्रव्य आहे ते इतर भागाकडे वळवून दर्जेदार उत्पादन घेण्याकरता आपल्याला छाटणी करावी लागते. तर सीताफळाला नवीन फुटीवरती फळधारणा होत असते, त्यामुळे याच्यामध्ये आपण दरवर्षी छाटणी करतो. छाटणी झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे जमिनीची मशागत करणे. सुप्तावस्थेत गेलेली आपली झाडं छाटणीनंतर जो काही काळी कचरा पडतो तो आपल्याला गोळा करून जमिनीची मशागत करावी लागते. जमिनीची मशागत केल्यानंतर पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर आपण कुठल्या पद्धतीचं सिंचन व्यवस्था वापरलेली आहे त्या दृष्टीनं आपल्याला जमिनीची मशागत करावी लागते. त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण जमिनीचं पोषण झालं तरच झाडाचं पोषण होणार आहे. त्यामुळं जमिनीमध्ये माती परीक्षण करून त्या अहवालानुसार आपल्याला जमिनीचं किंवा ह्या आपल्या बहर व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागतं. अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यानंतर ज्यावेळी झाडाला नवीन फुटी येतात, फुलधारणा होते, फळधारणा होते, मग त्याच्यामध्ये आपल्याला कीड आणि रोग व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. फळवाढीपासून तर फळ काढणीला येईपर्यंत आपल्याला ह्याची योग्य काळजी घ्यायला लागते. तर इतक्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये बहर व्यवस्थापनामध्ये समावेश होत असतो. तुम्ही सांगितलं की छाटणी फार महत्वाची आहे, तर छाटणीनंतर जेव्हा बहर धरला जातो, फळधारणा होत असते, तर मग त्यावेळेस काही नवीन किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो, तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? महत्त्वाचं म्हणजे छाटणी करण्यासाठी आपल्याला झाडं सुप्तावस्थेत गेलेली आवश्यकता असतात. त्याच्यामध्ये साधारणतः 80 ते 85% झाडांची पानगळ होणं आवश्यक असतं. काही शेतकरी उन्हाळ्यात सुद्धा ह्याचा भार घेत असतात. तर चालू वर्षाची परिस्थिती जर पाहिली तर उन्हाळा फार कडक होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं, राज्यामध्ये संपूर्ण भागामध्ये दुष्काळी परिस्थिती होती, त्यामुळे हा बहार उन्हाळ्यात घेणं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टाळलेलं आहे. आता उन्हाळा जवळपास संपलेला आहे, मान्सूनचं आगमन वेळेत होणार आहे असे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत. बहार व्यवस्थापनासाठी योग्य परिस्थिती आता निर्माण
झालेली आहे. तर सीताफळ उत्पादक शेतकरी आता या बहार व्यवस्थापनाच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत. तर छाटणी कशी करावी हा एक सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं की या झाडाचा कोणता भाग किती टक्के भाग काढला पाहिजे जेणेकरून आपल्याला दर्जेदार उत्पादन हे घेता येईल. तर बरेचसे शेतकरी जे छाटणी करणारे लोक असतात हे टोळीनं लोक येतात तर त्यांच्यावरती अवलंबून असतात की ते जशा पद्धतीनं छाटणी करतात तशा पद्धतीनं शेतकरी त्यांच्याकडून छाटणी करून घेतात. बऱ्याचशा वेळा त्याच्यात चुका होतात. त्या छाटणी करणाऱ्या टोळीमध्ये काही चांगले तज्ज्ञ व्यक्तीही असतात पण काही शिकाऊही असतात. प्रत्येक व्यक्ती त्यातली वेगवेगळी असते. प्रत्येक जण आपल्या परीने छाटणी करत असतो तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही चुकाही होत असतात. तर याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडतो की दरवर्षी छाटणी केलीच पाहिजे का. तर याच्यामध्ये दरवर्षी छाटणी करावीच लागते. फांदी परतवे काही वेळेस झाडा फांदीचा एक तृतीयांश भाग काढावा लागतो, काही वेळेस एक द्वितीयांश भाग छाटावा लागतो, काही वेळेस एक चतुर्थांश भागही छाटावा लागतो. तर ढोबळमानानं असं सांगायचं झालं तर साधारणपणे पेन्सिल जाडीच्या ज्या काड्या असतात त्या आपल्याला ठेवून उर्वरित भाग हा त्या झाडाचा छाटावा लागतो. साधारणपणे 25 ते 30% इतका भाग ह्या छाटणीमध्ये काढून टाकावा लागतो. तर छाटणी करत असताना काही वाळलेल्या फांद्याही असतात, काही कमकुवत फांद्या असतात, काही वेड्या वाकड्या वाढलेल्या फांद्या असतात, काही कीड आणि रोगग्रस्त फांद्या असतात. तर या सर्व आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकायच्या असतात. वेड्या वाकड्या फांद्या काय करतात की फुटे आल्यानंतर सूर्यप्रकाशाला अडथळा निर्माण करतात. तर झाडांच्या मध्यभागापर्यंत जसं सूर्यप्रकाश कशा पद्धतीनं पोहोचेल ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. कारण झाडाच्या झाडाला येणारी फुलं फळं ही पूर्णतः सूर्यप्रकाशावरती अवलंबून असतात. तर जितका झाडाला सूर्यप्रकाश मिळेल तितकी आपल्याला फुलधारणा जास्त होत असते आणि तितकी आपल्याला फळधारणाही जास्त होत असते. तर झाडांच्या चारही दिशेला सूर्यप्रकाश कसा खेळता राहील अशा पद्धतीनं आपल्याला फांद्या काढायच्या असतात. बरेच वेळेला पानसूट म्हणजे याला आपण इंग्रजीमध्ये वॉटरशूट म्हणतो तर ते बुंद्यापासून असे सरळ पानसूट वाढलेले असतात. तर हे पूर्ण आपल्याला काढून त्यामध्ये छाटणी करताना काढायचे असतात. ते फांदीच्या मध्ये जाऊन सूर्यप्रकाशाला अडथळा निर्माण करतात आणि याचा काही उपयोगही नसतो. ते विनाकारण आपल्या झाडाचं अन्नद्रव्य शोषून करून घेत असतात आणि इतर भागाला जाणारा अन्न पुरवठा हे स्वतःकडे ओढून घेत असल्यामुळं आपलं त्यामध्ये नुकसान होतं. तर असे पानसूट किंवा वॉटरशूट छाटणी करताना काढायचे असतात. किंवा मागील वर्षीचे काही कीड रोगग्रस्त फळं वाळलेली फळंही झाडावरती भरपूर असतात तर त्याचे देठसुद्धा आपल्याला काढायचे असतात. ती फळंही आपल्याला काढून नष्ट करायची असतात. आणि झाड एक स्वच्छ असं झाड आपल्याला त्या ठिकाणी कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. तर अशा पद्धतीनं साधारणतः झाडाच्या वयानुसार झाडाच्या घेरानुसार एक 25 ते 30% झाडाचं झाडाच्या फांद्या काढून छाटणीची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची असते. म्हणजे अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि तशा पद्धतीनंच ती छाटणी झाली पाहिजे. मग त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर काळजी घेतली जाते. जसं अन्नद्रव्य म्हणा किंवा काही किडी पण असतात मग त्याच्या वेळेस पण जो प्रादुर्भाव जर टाळायचा असेल फळधारणा झाल्या त्याच काळामधला तो तर मग त्यावेळेस काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आता छाटणी झाल्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे जमिनीची मशागत करणे. तर छाटणी झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ज्या काही काड्या आहेत छाटून पडलेल्या त्या सर्व व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावायची असते. त्या छाटणी केलेल्या फांद्यांवरती मागील वर्षीच्या किडी रोग ह्याच्या बुरशी किंवा त्या किडींची अंडी सुप्तावस्थेत राहिलेली असतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा काडी कचरा गोळा करणे, एका खड्ड्यात टाकून त्याला कुजवणे किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावणे हा एक सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. त्याच्यानंतर जमिनीची मशागत करणे. तर जमिनीमध्ये आपल्याला समजा जर आपण बेडवरती लागवड केलेली असेल तर आपल्याला एकाच बाजूने मशागत करता येते. जर आपण पारंपरिक पद्धतीने जर लागवड केलेली असेल तर आपल्याला जमिनीची आडवी आणि उभी दोन्ही बाजूने मशागत करावी लागते. तर कल्टिवेटरच्या साह्यानं आपल्याला ही मशागत करून घ्यायची असते. जर बेड केले असतील तर बेड मेकरच्या साह्यानं पुन्हा त्या बेडवरती माती लावावी लागते. ठिबक संच जो आहे तो आपण जर गोळा केलेला असेल तर तो अंथरावा लागतो. पुढे जाऊन आपल्याला त्याचं पाणी व्यवस्थापन करायचं असतं. तर जमिनीची मशागत अशा पद्धतीनं करून जर वाफी पद्धत केली असेल तर वाफीही आपल्याला त्या ठिकाणी करावी लागतात. आणि मग पुढं ताबडतोब आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची असते. तर ज्या काही सुप्तावस्थेत राहिलेला किडी रोग असतात याचं पुढं जाऊन नुकसान टाळण्यासाठी
तर सर्वात महत्त्वाची त्याच्यामध्ये छाटणी झाल्यानंतर फवारणी करावी लागते ती म्हणजे बोर्डो मिश्रणाची. तर एक सर्वात जुनं बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये चुना आणि मोरचूद या दोन बाबींचा, या दोन गोष्टींचा समावेश होतो. तर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी आपल्याला छाटणी झाल्यानंतर ताबडतोब करावी लागते. तर 1% बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी 1 किलो चुना आणि 1 किलो मोरचूद हे 10-10 लिटर पाण्यामध्ये स्वतंत्रपणे आदल्या दिवशी आपल्याला भिजत घालावं लागतं, आणि दुसऱ्या दिवशी याचं मिश्रण आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये करायचं असतं. म्हणजे हे 1% होतो. तर हे मोरचुदाचे असे खडे असतात निळे, ते आपल्याला बारीक कुटून घ्यावे लागतात, आणि कळीचा चुना असा मोठ्या खड्यांमध्ये येतो. तर तो स्वतंत्र दोन्ही धातूचं भांडं न वापरता मातीचं किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये आपल्याला हे 1 रात्र अगोदर भिजत घालावं लागतं. चांगलं भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे एकत्र करून त्या द्रावणाचा सामू 1-7 ते 7.5 पर्यंत आल्यानंतर, त्याची चाचणी झाल्यानंतर आपल्याला या झाडांवरती 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी लागते. ही जर फवारणी आपण त्यावेळेस घेतली तर ज्या काही सुप्तावस्थेतल्या किडीर आणि रोग आहेत हे त्याच ठिकाणी त्याचं नियंत्रण केलं जातं, आणि पुढे चालून आपल्याला बऱ्याचशा प्रकारे ह्या किडीर आणि रोगांवरती मात करता येते. अच्छा, पाणी जसं तुम्ही म्हणता की पाणी जे आहे ते कमीच लागतं सीताफळाला, पण ते पण आवश्यक आणि योग्य प्रकारे देणं फार गरजेचं आहे. तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, कारण काही ठिकाणी भरमसाठ पाणी दिलं जातं, काही ठिकाणी कमी म्हणतात म्हणून कमी होतं ते, तर ते अगदी व्यवस्थितपणे पाणी कसं दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी. आता पूर्णतः नैसर्गिक तत्वावरती आपल्याला सुद्धा ह्या फळाची शेती करणं शक्य आहे, पण ज्या भागामध्ये पाऊस फारच कमी पडतो किंवा वेळेवर मान्सूनचं आगमनच यदा कदाचित झालं नाही, तर आपल्याला ठिबक सिंचनाद्वारे याचं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. कारण छाटणी केलेली असते, छाटणी केल्यानंतर झाडाला आपण असंख्य जखमा करत असतो, तर त्याच्यातून त्या फांद्यांमधून छाटणी केलेल्या भागातून पाण्याचं बाष्पसर्जन होत असतं, त्यामुळे ह्या झाडाला त्वरित पाणी देणं गरजेचं असतं. तर ठिबक सिंचन जर आपल्याकडे असेल तर तो आपल्याला लगेच त्वरित सुरू करावा लागतो. दररोज आपल्याला साधारणतः 2 ते 3 तास पाणी द्यावं लागतं. जर पाऊस वेळेवर आलेला असेल तर आपल्याला फारशी पाण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार याच्यामध्ये बदल होतो. जर आपण भारी जमिनीत लागवड केलेली असेल तर आपल्याला पाण्याच्या अंतर थोडंसं वाढवता येतं, कारण पाणी धरून ठेवण्याची त्या जमिनीची क्षमता असते. तर साधारणतः 5 ते 6 दिवसांनी पाणी दिलं तरी हरकत नसते, परंतु काही जमिनी हलक्या असतात. मुळात हे पीकच हलक्या जमिनीचं आहे. निचरा होणाऱ्या जमिनी, माळरानाच्या जमिनी, हलक्या जमिनीमध्ये जर आपली सीताफळ लागवड असेल तर पाण्याचे आवर्तन आपल्याला वाढवावे लागतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं असतं. ते बऱ्याचदा शेतकऱ्यांकडे पाण्याच्या सामायिक विहिरी असतात, तर प्रत्येकाला दररोज पाणी उपलब्धता होईल अशीही नाही. तर काही शेतकरी त्याला आठवड्यातून एकदाच पाण्याची पाळी येत असल्यामुळं आठवड्यातून एकदाच पाणी ते पाटपाण्याद्वारे त्या ठिकाणी बागेला पाणी देतात. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला पाण्याचं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे ते पाणी ते झाडाला पूर्णपणे त्या पिकाला मिळालं पाहिजे, कारण बऱ्याचदा काय होतं की पाणी जास्त दिल्यामुळे ते वाहून पण जातं, मग त्यामुळे त्याचं योग्य प्रमाण ठरवणं फार गरजेचं आहे जेणेकरून ते झाडाला. आणि तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जेव्हा छाटणी होते तेव्हा जखमा होतात झाडांना, आणि त्या जखमा भरण्यासाठी पाण्याचं फार महत्त्व आहे, तर ही एक काळजी घेतली पाहिजे. जेव्हा फूट धरली किंवा मग म्हणजे फळधारणा होते, बहर धरला जातो, तर त्यावेळेस ती कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, कारण बऱ्याचदा फुलं जी आहेत ती फुलं धरल्यानंतर ती गळतात सुद्धा, तर मग ती गळू नयेत आणि जास्तीत जास्त फळधारणा व्हावी यासाठी काय केलं पाहिजे. आता छाटणी केल्यानंतर आपण पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या एक महत्त्वाचा भाग आहे. तर आपल्याला ह्या मध्ये कशा पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे हाही प्रश्न शेतकऱ्यांना बऱ्याचदा पडतो. तर साधारणतः 5 वर्षाची जर आपली झाडं असतील तर आपण असं म्हणतो की ती पूर्ण वाढ झालेली आहेत, तर साधारणतः 5 वर्ष वयाच्या झाडांना 30 ते 40 किलो शेणखत, म्हणजे 4 ते 5 पाट्या शेणखत आपल्याला दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जमिनीच्या माती परीक्षणानुसार रासायनिक खतंसुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागतात. आज पाहतोय आपण की जमिनीचं आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत चाललेलं आहे, जमिनीतील अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तर सेंद्रिय खतांना चांगला प्रतिसाद देणारं हे पीक आहे. तर शेणखत जर उपलब्ध नसेल तर आपल्याकडे कंपोस्ट खत असेल तर तेही आपण देऊ शकतो.
किंवा गांडूळ खत हा एक चांगला पर्याय आहे. गांडूळ खताला चांगला प्रतिसाद देणारे हे पीक आहे. तर साधारणपणे 6 किलो गांडूळ खत प्रतिझाड इतकी मात्रा आपल्याला या प्रतिझाडांना द्यावी लागते. याचबरोबर 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम पालाश आणि 125 ग्रॅम स्फुरद इतकी ह्या पिकाची रासायनिक खताची गरज असते. तर याच्यामध्ये आपल्याला मिश्र खतही वापरता येतात किंवा मग आपल्याला सरळ खतही वापरता येतात. सरळ खतामध्ये मग आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा मोरेटा पोटॅश ह्याचा वापर करता येतो. किंवा मिश्र खतं जर आपल्याकडे असतील तर 15-15-15 आहे किंवा 10-26-26 आहे किंवा 19-19 आहे. या मिश्र खतांचाही आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो. तर साधारणतः नत्राचा 1/2 हप्ता आणि स्फुरद आणि पालासचा पूर्ण हप्ता छाटणी झाल्याबरोबर पहिल्या पाण्याबरोबर आपल्याला द्यावा लागतो. आणि साधारणतः 1 महिन्यानंतर हा हप्ता दिल्यानंतर 1 महिन्यानंतर उर्वरित नत्राचा हप्ता आपल्याला या ठिकाणी द्यायचा असतो. जर आपण नत्राचा पूर्णच हप्ता अगोदर दिला तर झाडं ही फुटीकडे जास्त जातात, म्हणजे फूट जास्त निघते आणि फुलधारणा कमी होते. तर आपल्याला फूट जास्त नको असते, फुलधारणा जास्त गरजेची असते. तर हा कर्बनत्र गुणोत्तर जे आहे हे आपल्याला या ठिकाणी सांभाळणं फार गरजेचं असतं. नवीन फुटी निघल्यानंतर त्याच्याबरोबर वेगवेगळ्या त्याच्यासोबत रस शोषण करणाऱ्या किडी वगैरे असतात. तर मग अशी जसं तुम्ही म्हणालात की फुलं गळू नये किंवा त्याचं जास्तीत जास्त फळांमध्ये रूपांतर कसं होईल, याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे किंवा हे कसं शक्य होईल. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असेही प्रश्न असतात किंवा असेही शंका असतात की आमच्या झाडांचे फुलं फार गळत आहेत. तर निसर्गानंच त्याची अशी रचना केलेली असते की 100 फुलांमधले आपली 90 फुलं अशी गळून जाणारच असतात. त्याच्यात 10 फुलं आपल्याला त्याचे त्याचं फळांमध्ये रूपांतर होणार असतं. कारण अपेक्षा गरजेपेक्षा जास्त फुलधारणा ही प्रत्येक झाडामध्येच होत असते, निसर्गानं तशी रचना केलेलीच असते. तर सीताफळाची फुलधारणापासून फळधारणा होण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे आर्द्रता. हे एकमेव फळपीक असं आहे की या झाडाच्या फुलांचा रंग हा झाडाच्या पानासारखाच म्हणजे हिरवाच असतो, पिवळसर किंवा आपण हिरवट म्हणूया असा असतो. तुम्ही इतर कुठल्याही फळझाडांचं उदाहरण घेतलं तर फुलंही विरुद्ध रंगाची असतात. उदाहरणार्थ डाळिंबाचं उदाहरण घेतलं तर लाल रंगाची फुलं असतात, त्यामुळे याच्याकडे कीटक आकर्षित होतात रंग वेगवेगळे असल्यामुळे. परंतु हे एकमेव फळपीक असं आहे की याच्याकडे कुठलाही कीटक आकर्षित होत नाही, त्यामुळे कीटकांमार्फत ह्याचं परागीभवन होत नाही. तर ह्याचं परागीभवन गुरुत्वाकर्षणामुळे होतं. ह्या झाडाची फळं ही उलटी असतात अशी आणि त्याचेच परागकण त्याच फुलावरती पडून ह्याच्यामध्ये परागीभवन होत असतं आणि स्वपरागीभवनच ह्यामध्ये होत असतं. आणि हे होण्यासाठी आर्द्रतेची गरज असते. म्हणजे जर 80%पेक्षा जर जास्त आर्द्रता असेल तरच ह्याच्यामध्ये फळधारणा होते, अन्यथा ती फुलं फळधारणा न होता गळून जात असतात. तर बघा जून महिन्यामध्ये आता वातावरण बदल होत चाललेले आहे, तर 80%पेक्षा जास्त आर्द्रता या काळामध्ये असतेच, त्यामुळं अपेक्षित फळधारणा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते. अच्छा, म्हणजे फळधारणा ते फळ अगदी पूर्ण परिपक्व असं फळ म्हणजे काढणीला येऊ शकतं, यासाठी काही असेल एक महत्त्वाची गोष्ट ती शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? ती फळधारणा झाल्यानंतर फळ काढणीपर्यंत हा जो काळ असतो तो फार महत्त्वाचा असतो. यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण ह्या तिन्ही गोष्टींचा अंतर्भाव करणं फार गरजेचं असतं. तर फळधारणा झाल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये मग रस शोषण करणाऱ्या किडी आहेत महत्त्वाच्या, ह्या फळावरती येणाऱ्या याच किडी आहेत. तर त्यामध्ये मावा आहेत, तुडतुडे आहेत किंवा फुलकिडी आहेत. हे काय करतात, कोवळ्या फळांमधून रस शोषण करतात आणि त्या फळांची जीवरची साल आहे ती अशी काळसर होते, खरबडीत होते. आणि जसं जसं फळ वाढीस लागतं तसं तसं तो त्याला जे केलेली जखमा असतात त्या मोठ्या व्हायला लागतात आणि पुरा कधीच भरून येत नाही. तर याच वाढीच्या काळामध्येच यांचं बंदोबस्त करावा लागतो. तर वेगवेगळी कीटकनाशक आहेत किंवा जैविक ही कीटकनाशक आहेत, त्यामध्ये वर्टिसिलियम आहे, मेटारायझिम आहे. तर ह्याचा वेळोवेळी आपण जर वापर केला किंवा मग काही रासायनिक औषधंही आहेत, त्यामध्ये मग डायमिथॉइट आहे किंवा मग इमिडॅक्लोप्रिड आहे, या साध्या साध्या कीटकनाशकांचा वापर करून आपल्याला या किडींवरती नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. एकूणच सीताफळ पीक जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर तुम्ही काय संदेश द्याल त्यांना? आता सीताफळ हे एक कोरडवाहू भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी मशागतीमध्ये घेतलं जाणारं पीक आहे.
वेगवेगळ्या जातींचं संशोधन विद्यापीठामार्फत झालेलं आहे. विद्यापीठामध्ये या फळांची कलमरोप विक्रीस असतात आणि राज्य शासनानं कृषी विभाग जो आहे राज्य शासनाचा फळबाग लागवडीसाठी अनुदानही जाहीर केलेलं आहे. तर 100% अनुदान या फळ पिकाच्या लागवडीसाठी उपलब्ध आहे, जेणेकरून कोरडवाहू भागातील जास्तीत जास्त शेतकरी या फळाकडे कसे आकर्षित होतील आणि आपलं अर्थकारण कसं उंचावतील यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी आपल्याला शासकीय रोपवाटिका, विद्यापीठाच्या रोपवाटिका इथून रोप खरेदी करणं क्रम प्राप्त असतं. तर याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या शेतामध्ये या पिकाची लागवड करून त्याचा लाभ घ्यावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करेन. निश्चितच सर. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सुद्धा हे अगदी थोडी काळजी घेतली तरी सुद्धा सीताफळ हे खूप छान प्रकारे उत्पादन देऊ शकतं आणि त्यासाठी योग्य प्रकारे बहर व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते सरांनी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर निश्चितच तुमचं उत्पादन आणि उत्पन्न सुद्धा वाढेल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.